श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळूमामा येथील महाराष्ट्र कर्नाटक व कोकणातील भक्त दर्शनासाठी येत असतात. यावेळी भक्त धान्य दान करत असतात. हे धान्य अल्पदरात पुन्हा भक्तांना वाटप केलं जातं. हे धान्य खरेदीसाठी कोसो अंतरावरून आलेले बाळूमामा भक्त पहाटे पहाटे रांगा लावत असतात. मात्र हे धान्य वाटप करताना बाळूमामा देवस्थानचे धान्य वाटप करणारे कर्मचारी आपल्या संबंधित व्यक्तींना परस्पर धान्य वाटप करत असल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आलाय. धान्य खरेदीसाठी आलेल्या अनेक नागरिकांनी हा प्रकार घडताच त्याचा जाब विचारला. दरम्यान याबाबत भुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील यांनी माहिती देताना म्हटलं आहे की बाळूमामांचे धान्य भक्तांना अल्पदरात मिळते यासाठी पहाटेपासूनच नागरिक आदमापूर येथे रांगा लावत असतात. परंतु देवस्थान कर्मचारी गरीब भक्तांवर दादागिरी करून त्यांच्याकडून नाममात्र किंमत न घेता जादा दराने धान्य विक्री करत आहेत. यासंबंधी कोल्हापूर देवस्थान कमिटीने तातडीने लक्ष घालून बाळूमामा भक्तांना न्याय द्यावा व बाळूमामा देवस्थानला दिलेलं धान्य नेमकं कुठं जातं याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याबाबत दखल न घेतल्यास मनसेने आंदोलनाचाही इशारा दिला आहे. यावेळी सौरभ पवार, अनिल पाटील, संदीप लोंढे, प्रमोद कांबळे, श्रीधर गुरव, विमल पाटील, शेवंता कांबळे आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.